मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण कमिशन आणि आडत यावरील उदाहरणांचा अभ्यास केला. आता आपण पुढच्या संकल्पना पाहणार आहोत, दलाली आणि रिबेट. कदाचित या संकल्पना तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेल्या असतील, तर काय आहे या संकल्पना ते आपण समजावून घेऊ. तर सर्वप्रथम दलाली म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहित आहे की प्लॉट, फ्लॅट, घरे किंवा प्राण्यांची खरेदी विक्री हे करत असताना मालकाला आपल्याकडील मालमत्ता विकण्यासाठी योग्य ग्राहक मिळेलच असं नाही. अशा वेळेस हा जो खरेदी विक्रीचा व्यवहार घडून आणण्याचं काम ज्या मध्यस्थामार्फत केलं जातं, म्हणजेच खरेदी करणारा आणि विक्री करणारा यांना एकत्र आणण्याचं काम जो व्यक्ती करतो त्याला दलाल असे म्हणतात. आणि या दलालाला रकमेच्या स्वरूपामध्ये काहीतरी मोबदला दिला जातो त्याला दलाली असे म्हणतात. आणि ही जी दलाली असते ती त्या दलाला खरेदी करणाऱ्याकडूनही आणि विक्री करणाऱ्याकडून अशा दोघांकडून सुद्धा मिळत असते. आणि ही दलाली जी आहे ती टक्केवारीमध्ये दिली जाते. आता आपण रिबेट म्हणजे काय ते समजावून घेऊया. तर खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान किंवा हस्तकला वस्तू विक्री केंद्र किंवा महिला बचत गट इत्यादी संस्था ज्या असतात त्या काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात. उदाहरणार्थ गांधी जयंतीनिमित्त खादीच्या कापडावरती सूट दिली जाते. आणि अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासनामार्फत केली जाते. आणि या योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट असं म्हणतात. यासारखंच दुसरं एक उदाहरण म्हणजे आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तींना सुद्धा कशा प्रकारे सूट दिली जाते, तर ज्या व्यक्तींचं उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असतं त्यांना आयकर भरावा लागत नाही, म्हणजे ही एक प्रकारची सूट झाली. या सुटीलाच रिबेट म्हणतात. तर यावरून थोडक्यात रिबेट म्हणजे ही एक प्रकारची सूट असते आणि ती सूट विशिष्ट अटीनुसार मान्यताप्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये दलाली आणि रिबेट यावरील उदाहरणांचा अभ्यास करूया.